पोटाला गरम विड्याचे चटके दिले होते। ही संतापची घटना घडल्यानंतर महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेत रुग्णालयात जाऊन पाहणी केली होती। शिवाय चटके देणाऱ्या आजी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र 4 दिवसानंतर ही बाळाच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही। अखेर शनिवारच्या रात्रीला बाळाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे मेळघाट मध्ये अंधश्रद्धांचे सत्र केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। चिखलदरा तालुक्यातील खटकाले गावातील राजरत्न जांभूळकर असे मृतक बाळाचे नाव आहे। आजार झाल्याने त्याला रुग्णालयात न नेता घरीच पोटावर चटके दिले होते। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने गुरुवारी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। दरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही। अखेर त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे। मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खटकाले गावात राजरत्न जांभूळकर या 3 वर्षीय बाळाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे वडिलांच्या आजीने महिन्याभरापूर्वी त्याच्या कानाला चटका दिला होता। त्यातही बाळाला बरं वाटत नसल्याने तिने बाळाच्या पोटावर चटके दिले। या प्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। बाळाच्या पोटावर गावातील भूमिका बाबाने चटके दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र बाळाचे वडील रतन जांभूळकर यांना विचारणा केली असता माझ्या आईच्या आईने बाळावर उपचार करण्यासाठी चटके दिले असे म्हणणे रतन जांभूळकर यांचे आहे। RC24 न्यूज करता राजू भास्करे अमरावती।